नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेसनला ईवीएसमध्ये अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम हा लेसन चालू केला आहे। त्यामध्ये आपली पृथ्वी आणि आपले सूर्यमाला हे आपण बघत आहोत। त्यामध्ये आपण बघितले स्टार कसे असतात, म्हणजे त्यानंतर बघितले आपण स्टार बघितलं, त्यानंतर बघितले प्लॅनेट्स तारे ग्रह हे कसे आहेत, त्यानंतर आपण बघत होतो द सोलार सिस्टीम। त्या सोलार सिस्टीममध्ये सुद्धा परिभ्रमण अँड परिवलन म्हणजे काय, म्हणजे रिव्हॉल्वेशन ऑफ द अर्थ आणि रोटेशन ऑफ द अर्थ म्हणजे काय, हे सुद्धा दोन्ही पॉईंट आपण बघितले होते। त्यानंतर बघितलं आहे बिसाइड अर्थ देअर आर अ सेवन अदर प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व अराउंड दी सन, पृथ्वीभोवती जे दुसरे सात ग्रह आहेत ते कोणते, दे आर मर्क्युरी व्हेनस मार्स ज्युपिटर सॅटर्न युरेनस अँड नेपच्यून, हे सात दुसरे ग्रह पृथ्वीवरती आहेत। त्यानंतर आपण बघतो आहे पुढचा पॉईंट, एव्हरी प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ, दीज पाथ इज नोन ॲज द प्लॅनेट्स ऑर्बिट। म्हणजे एव्हरी प्लॅनेट इन सोलार, ही सोलार सिस्टीम जी तुमची आहे, या सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड दी सन, पृथ्वीभोवती सूर्याभोवती जी सोलार सिस्टीम आहे राऊंडमध्ये, दीज स्पेसिफिक पाथ म्हणजे तिचा जो एक स्पेसिफिक त्याचं जे एक योग्य असं जे सर्कल आहे, दीज पाथ इज नोन ॲज द प्लॅनेट ऑर्बिट, त्यालाच काय म्हणतात तर त्या ग्रहाची कक्षा म्हणतात। ऑर्बिट मीन्स कक्षा। द सन विच इज अ स्टार अँड द प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व अराउंड इट आर टुगेदर कॉल्ड अ सोलार सिस्टीम। म्हणजे काय, द सन विच इज अ स्टार तारे अँड द प्लॅनेट्स ग्रह दॅट रिव्हॉल्व अराउंड, म्हणजे ते दोन्हीही मिळून ज्यावेळी सूर्याभोवती असतात त्याला आपण म्हणतो सोलार सिस्टीम। बिसाइड्स द प्लॅनेट्स द सोलार सिस्टीम ऑल्सो इन्क्लूड्स व्हेरियस अदर हेवनली बॉडीज, त्यामध्ये अजून वेगवेगळ्या हेवनली बॉडीज, म्हणजे हेवनली मीन सांगितलं होतं मागच्या लेक चकचकणारी लुकलुकणारी बॉडीज, वेगवेगळे ग्रह आहेत। अदर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम, मग कोणकोणते अदर बॉडीज आहेत, त्यामध्ये फर्स्ट आहे सॅटेलाइट, सॅटेलाइट्स मीन्स उपग्रह। सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट, ही जी हेवनली बॉडीज आहे ती त्या ग्रहाभोवती आहे, दीज आर कॉल्ड ॲज अ सॅटेलाइट, त्यालाच आपण काय म्हणतो तर सॅटेलाइट उपग्रह। सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम दी सन, सूर्यापासून सॅटेलाइट टू गेट देअर लाईट फ्रॉम दी सन, त्या सॅटेलाइटपासून आपल्याला काय मिळते तर लाईट फ्रॉम दी सन, सूर्याला लाईट मिळते। वी सी द मून ॲट नाईट, आणि मून आपल्याला नाईटला दिसतो। इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ हेन्स इट इज कॉल्ड अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ, आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर सॅटेलाइट ऑफ द अर्थ। मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम हॅव अ सॅटेलाइट्स, द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट। द मून ॲज सीन इन अ फुल मून, म्हणजे पौर्णिमेला हा जो चंद्र आहे तो कसा दिसतो आहे, फुल आहे, पूर्ण भरलेला आहे असं या सॅटेलाइटमध्ये दाखवले। डॉर्फ प्लॅनेट्स देअर आर अ सम स्मॉलर हेवनली बॉडी दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन, डॉर्फ प्लॅनेट्समध्ये काय आहेत, हेवनली बॉडीज आहेत पण त्या कशा आहेत ना स्मॉलर छोट्या छोट्या आहेत, दॅट रिव्हॉल्व अराउंड दी सन सूर्याभोवती, दे आर कॉल्ड डॉर्फ प्लॅनेट्स। ऑफ दीज द मोस्ट वेल नोन इज अ प्लुटो, आणि यात डॉर्फ प्लॅनेट्सलाच काय म्हणतात तर प्लुटो। डॉर्फ प्लॅनेट्स रिव्हॉल्व इंडिपेंडंटली अराउंड दी सन, तो इंडिपेंडंटली आहे, तो डिपेंड नाही अराउंड दी सन सूर्यावरती, दे हॅव अन ऑर्बिट ऑफ देअर ओन, आणि त्याची कक्षा ही स्वतःची आहे। ॲस्ट्रॉइड्स, वॉट इज मीन बाय ॲस्ट्रॉइड्स, बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बँड ऑफ अ न्युमरस स्मॉल हेवनली बॉडी, न्युमरस असंख्य असे स्मॉल हेवनली बॉडीज आहेत त्या ॲस्ट्रॉइड्समध्ये, दे आर कॉल्ड ॲज अ ॲस्ट्रॉइड्स। ॲट्रॉल्स
ॲस्ट्रॉइड्स अल्सो रिवॉल्व अराउंड दी सन. ते सुद्धा कशाभोवती आहे तर सनभोवती आहे. कम्पेअर टू द सन अदर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम आर मच स्मॉलर. सगळ्या हेवनली बॉडीज ह्या कशा स्मॉलर. द मून इज द क्लोजेस्ट ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या सगळ्या जवळ कोण आहे तर चंद्र. दॅट इज वाय इट ॲपेअर्स टू बी बिग अल्थ्रो इट इज ॲक्च्युली व्हेरी मच स्मॉलर दॅन द सन. सूर्यापेक्षा सुद्धा मून कसा आहे लहान आहे. अ डायग्राम ऑफ द सोलार सिस्टीम इज अ गिवन बिलो इट. इन इट यू सी द सन इन द सेंटर. द हेवनली बॉडी दॅट रिव्हॉल्व अराउंड इट अँड देअर ऑर्बिट्स. The planets, satellites, dwarf planets and atoms are all of part of a solar system. म्हणजे सोलार सिस्टीम म्हणजे जे सात ग्रह आहेत त्या सात ग्रहाबरोबरच अदरली हेवनली बॉडीज अजून वेगवेगळ्या हेवनली बॉडीज या सोलार सिस्टीममध्ये येतात. तर त्या कोणत्या सॅटेलाइट डॉर्फ प्लॅनेट्स ॲस्ट्रॉइड्स या सगळ्या कशामध्ये येतात तर या सोलार सिस्टीममध्ये येतात. हे आहे तुमची सोलार सिस्टीम. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत ती आहे ग्रॅव्हिटी. व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी हे आपण नंतरच्या लेक्चरला बघणार आहे. त्याआधी मी काही प्रश्न देणार आहे त्याचे आन्सर तुम्ही आज लिहून पाठवणार आहे. थँक्यू.